उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीवेळी राजेश क्षीरसागर यांच्या घरातील जेवणाचे पैसे माजी गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांनी दिले होते अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली होती यावर बोलताना आमदार सतेश पाटील यांनी हे पैसे द्यायचा माझा काय संबंध आहे असा सवाल करून त्या जेवणाचे पैसे मी दिलेले नाहीत मला जेवण द्यायचे असते तर मी माझ्या घरी दिले असते असा खुलासा केला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते शिवसेनेचा केशवराव भोसले नाट्यगृहात शुक्रवारी मेळावा झाला या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मला बंडखोर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी घरी जेवायला बोलावलं होतं मात्र या जेवणाचे पैसे त्यांनी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून घेतले असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी मेळाव्यात केला होता यावर राजकीय वर्तुळात राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका झाल्या होत्या जेवणाचे पैसे माजी मंत्री सतेज पाटील यांनी दिल्याच्या वक्तव्यावर सतेज पाटील यांनीही आता खुलासा केलाय खरं तर हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे मात्र राजेश क्षीरसागर यांच्या घरातील जेवणाचे पैसे मी दिलेले नाहीत हे पैसे द्यायचा माझा काय संबंध आहे असा सवाल माजी मंत्री सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे खासदार राऊत यांनी केलेला हा आरोप राजकीय आहे मला जेवण द्यायचं असतं तर मी माझ्या घरी दिलं असतं अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली हा जरा हे राजकीय आरोप त्यांचा असू शकेल परंतु तसा काही विषय माझा नाही आहे त्यांनी घरी जेवायला बोलवलं होतं आणि नाना पटोले आणि राजे क्षीरसागर विधिमंडळात एकत्र काम केलं होतं आणि त्यांनी राजेश क्षीरसागरनी मलाच सांगितलं होतं की नाना पटोले साहेबांचं जेवण मी संध्याकाळी माझ्याकडे ठेवतो आहे घरी आणि तुम्ही जेवायला सगळेच या तसा काही विषय अजिबात त्यातला नाही त्यांच्या घरच्या जेवणाचं बिल मी द्यायचा काय संबंध म्हणजे नाही आहे मला वाटतं एवढ्या खाली ह्या टीका होणं संयुक्तिक नाही असं माझं मत आहे परंतु तो, 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 पर तो त्या शिवसेनेच्या अंतर्गत पक्ष आहे त्याच्यावर मी ते है। है काही करण्यापेक्षा परंतु त्या जेवणाला अतिवृष्टी आणि महापुराचं संकट आहे या काळात उपाययोजना करण्यासाठी शासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे गेल्या काही दिवसात राज्यातील पूर आपत्तीचे शंभर बळी ठरलेत आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे राज्यात शिंदे फडणवीस सरकार असताना आपत्ती काळात मदत आणि पुनर्वसन मंत्री नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल अशी खंत आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली